हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला. हे BKCला आहे. दिस इज द एंट्रन्स. या एंट्रीमधनं तुम्ही थिएटरकडे जाऊ शकता. दिस इज द लॉबी. लेफ्ट साईडला रेस्टॉरंट आहे. दिस इज द रेस्टॉरंट. तुम्ही बघू शकता दोन्ही साईड छान वॉलवर मोठमोठ्या पेंटिंग्स आहेत. इथे आम्ही ग्रेट इंडियन म्युझिकल शो बघायला आलेलो. हा 8 ऑक्टोबरपर्यंत आहे. बुक माय शोमध्ये तुम्ही याची बुकिंग करू शकता. सो थिएटरच्या बाहेर हा आहे ॲम्बियन्स. इथे वेटिंग एरिया आहे. तिथे तुम्ही सोफाज वगैरे आहेत, तुम्ही बसू शकता. सो हा एवढा मोठा, प्रचंड मोठा असा वेटिंग एरिया आहे हा. सो शोच्या 15 मिनटं आधी आपल्याला हे आतमध्ये एंट्री करायला मिळते. सो इथे छान पाणी होतं, लाईटिंग होती. शो खूप छान आहे. जवळजवळ एकावेळी म्युझिक आणि डान्स शो आहे. सो एकावेळी 50 ते 60 कलाकार स्टेजवर डान्स करत असतात. आणि छान 3D इफेक्ट्स आहे. असा शो आम्ही US बघितलेला, युनिव्हर्सल स्टुडिओला. सो ही लॉबी आहे. ही आहे ग्रँड थिएटरची एंट्री. आता आपण आत एंटर करूया. सो अशा प्रकारे स्टेअरकेसवरनं गेल्यावर आपण थिएटरमध्ये एंटर करतो. थिएटरसुद्धा खूप ह्यूज आहे. सेमी सर्कल शेपमध्ये त्याची सिटिंग अरेंजमेंट आहे. दिस इज द एंट्रन्स. आपण आता थिएटरमध्ये जात आहोत. सो दिस इज द थिएटर. सेमी सर्कलमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे. वर बाल्कनी आहे. साईडला छोट्या छोट्या बाल्कनीज आहेत. तिकीट्स याचे थोडे महाग आहेत. लाईक आम्ही जे बुक केलेलं ते होतं 3,500 रुपये पर पर्सन, 3,500 पर पर्सन. पण इट इज टोटली वर्थ इट. शो रेकॉर्ड करायची परमिशन नव्हती, त्यामुळे मला रेकॉर्ड करता नाही आला. पण खूप छान प्रकारे आपला सिव्हिलायझेशन टू नेशन दाखवलेलं आहे. म्हणजे राईट फ्रॉम रामायणा, महाभारता, मीरा, त्यापासून गांधीजींपर्यंत वेगवेगळ्या धर्मांबद्दल पण इथे छान गाणे आणि डान्स या माध्यमातून आपल्याला तो शो सादर केलेला आहे. अमिताभ बच्चन यांचं नेरेशन आहे आणि मनीष मल्होत्रा यांचं कॉस्च्युम डिझाईन आहे. लाईट, साऊंड्स, इफेक्ट्स खूप छान दिलेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. लाईव्हली शो. सो नक्की एकदा ट्राय करा द ग्रेट इंडियन म्युझिकल शो.